नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान, त्याच्यामधील भाग पहिला आणि 7वा लेसन, ज्याचं नाव आहे भिंगे व त्यांचे उपयोग. याच्यापूर्वी जो आपण लेसन बघितला त्यामध्ये प्रकाशाचं अपवर्तन कशा प्रकारे होतं त्याविषयी आपण जाणून घेतलं. आता ह्या लेसनमध्ये सुद्धा आपण बघणार आहोत की प्रकाशाचं अपवर्तन भिंगांमार्फत कशा प्रकारे होतं. त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत की इमेज फॉर्मेशन कशी होते, म्हणजे ऍक्च्युअली वस्तू कुठे ठेवावी लागते, ती वक्रता सेंटरवर ठेवावी, म्हणजे सेंटर ऑफ कर्चरवर ठेवावी लागते की पोलवर ठेवावी लागते की पोल आणि फोकसच्या मध्ये, आणि त्याप्रमाणे त्यांची इमेज कशी पडते याविषयी आपण या लेसनमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी इमेज फॉर्मेशनसाठी काही महत्वाचे नियम आहेत, त्या नियमांविषयी आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया भिंगे व त्यांचे उपयोग. पहा, इथे एक तुम्हाला फिगर दिलेले आहे, गोलीय आरसा. आता आपण ह्या लेसनमध्ये आंतरवक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा याच्याविषयी बघतानाच महत्वाचा भाग म्हणजे बहिर्वक्र भिंगांविषयी बघणार आहोत. आपण 9व्या इयत्तेत अंतर्वक्र आरशाने तयार झालेल्या इमेज बघितल्या होत्या. त्याचप्रमाणे आपण बघितलं होतं की बहिर्वक्र आरशानुसार त्याच्यामध्ये जेव्हा लाईट पडते त्यावेळी त्याची इमेज जी होती ती आभासी तयार होते, आभासी म्हणजे व्हर्च्युअल इमेज तयार होते. आता आपण यावर्षी बहिर्वक्र भिंग स्टडी करणार आहोत. बघा, ह्याच्यामध्ये आपण ध्रुव, वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य नाभी या गोलीय आरशाशी संबंधित काही संज्ञा आपल्याला इथे दिसणार आहेत, त्या आपण एक्सप्लेन करणार आहोत. बघा, दैनंदिन जीवनात उपयोगी येणारी भिंगे तुम्ही पाहिलीच आहेत. वृद्ध माणसे वाचनासाठी वापरणारी भिंगे, आपण त्यांचा चष्मा बघितलेला आहे की वर आणि खाली जवळ जवळचं बघायचं असेल तर वेगळं भिंग वापरलं जातं, लांबचं बघायचं असेल तर वेगळं भिंग वापरलं जातं. म्हणजे याच्यामध्ये दोन प्रकारचे भिंग असतात जे दोन प्रकारचे दृष्टीदोष नाहीसे करतात. घराच्या प्रवेशद्वाराला असलेले नेत्रगोल, याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की बाहेरच्या माणसाची पूर्ण इमेज आपल्याला दिसायला पाहिजे. मग त्यांच्यामध्ये कोणतं भिंग वापरलं जाईल, बहिर्वक्र की अंतर्वक्र, म्हणजे कॉन्व्हेक्स की कॉन्केव्ह लेन्स वापरली जाईल, याच्याविषयी सुद्धा आपण इथे बघणार आहोत. किंवा दुरुस्ती करण्यासाठी, घड्याळाची दुरुस्ती करण्यासाठी कारागीर आपल्या डोळ्याला लावत असलेलं भिंग कोणत्या प्रकारचं आहे की जेणेकरून त्याला जे छोटे छोटे पार्ट आहेत ते मोठे होऊन दिसतील. आता चष्म्यामध्ये भिंग असतात, ते भिंगांविषयी सुद्धा आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे अंतर्गोल व बहिर्गोल म्हणजे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स किंवा मिररची निर्मिती आपण गेल्या वर्षी बघितली, तर लेन्स विषयी आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. पहा, भिंगे हे दोन्ही पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम आहे. आपण जो आरसा बघितला होता गेल्या वर्षी त्याच्यामध्ये आपण त्याचा एकच पृष्ठभाग बघितला होता, एकतर बहिर्वक्र किंवा अंतर्वक्र, त्याचप्रमाणे आपल्या घरात जो असतो तो सपाट आरसा असतो. तर आता हे भिंग जे आहे ते दोन्ही बाजूला पारदर्शक अशा माध्यमापासून बनलेलं आणि दोन्ही बाजूला फुगीर असा पृष्ठभाग आपण याच्यात बघितलेला आहे. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग असं म्हणतात. म्हणजे ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूने बल जे आहे, म्हणजेच हा जर आपण कडेला बघितला तर कडेच्या पेक्षा मध्यभागी ही भिंग जाड असतात आणि आंतरवक्र भिंग याच्या विरुद्ध असतात, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, हे कॉन्व्हेक्स लेन्स विषयी आपण बोलतोय आणि याच्याविषयी आपण पुढे अजून जाणून घेणार आहोत. पहा, इथे द्विबहिर्वक्र आरसा म्हणजे आपल्याला दिसतंय की दोन्ही बाजूला फुगीर भाग दिसतोय, मध्यभागी जाड दिसतोय आणि कडेला म्हणजे वर आणि खाली बघितलं, दोन टोकं बघितली तर ते निमुळता होत गेलेलं दिसतोय. तर समतली बहिर्वक्र म्हणजे एका बाजूला असा सपाट पृष्ठभाग दिसतोय आणि एका लेफ्ट हँड साईडला आपल्याला फुगलेलं दिसतोय. अंतर्वक्री बहिर्वक्र म्हणजे दोन्ही बहिर्वक्र बाहेरच्या दिशेने आपल्याला वक्र झालेले हे आरसे दिसतायत, सॉरी भिंग दिसतायत. द्विअंतर्वक्र म्हणजे आपण बघतो ही कॉन्केव्ह लेन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. समतली अंतर्वक्र म्हणजे जसा समतली बहिर्वक्र होता तसा समतली अंतर्वक्र, एक पृष्ठभाग सपाट. बहिर्वक्री अंतर्वक्र म्हणजे बहिर्वक्र जे बाहेरच्या बाजूला फुगलेले आणि ते अंतर्वक्र, अंतर्वक्री बहिर्वक्रीच्या विरुद्ध बहिर्वक्री अंतर्वक्र. त्याच्यानंतर आपण ही जी डायग्राम बघतोय त्याच्यामध्ये बघा, C1 C2 हे आपल्याला दोन सेंटर्स दिसत आहेत, म्हणजे याचा अर्थ बहिर्वक्र भिंग किंवा अंतर्वक्र भिंग जे आहे
ते दोन स्पियर पासून बनलेला आहे अशा प्रकारे तयार करतात, म्हणून त्याला सी वन आणि सी टू, कधी कधी टू एफ वन आणि टू एफ टू असं सुद्धा म्हटलं जातं. टू एफ वन म्हणजे नाभी अंतराच्या डबल, म्हणून टू एफ वन. एफ वन जर नाभी अंतर पकडलं तर टू एफ वन, किंवा कधी कधी त्याला सी वन सुद्धा दिलं तर सेंटर वन म्हणजे पहिल्या स्पियरचं सेंटर आणि सी टू म्हणजे दुसऱ्या स्पियरचं सेंटर. इथे टू एफ टू किंवा एफ टू हा वर्ड सुद्धा वापरला जातो. तो कशा प्रकारे वापरला जातो आपण आता पुढे पाहणार आहोत. ज्याप्रमाणे आपण बघितलं बघा की बहिर्वक्र भिंग म्हणजे दोन्ही बाजूला बाहेरच्या बाजूला आलेले बल्ज झालेले हे पारदर्शक माध्यम आहे. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात, आता बाहेरच्या बाजूने नाही तर आतल्या बाजूने गोलीय असतात, त्यांना द्वि अंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग म्हणतात. म्हणजे हे कॉन्केव्ह लेन्स आहे, आतल्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने गोलीय असतात ते. हे भिंग त्यांच्या मध्यभागांपेक्षा कडेला जाड असतात. जसं बहिर्वक्र भिंग बघितलं जे मध्यभागी जाड असतात आणि वरच्या दोन टोकांना निमुळती होत गेलेले असतात, परंतु इथे जर आपण अंतर्वक्र भिंग बघितलं, अंतर्गोल भिंग बघितलं, तर मधल्या भागामध्ये ते कसे असतात तर कमी झालेले असतात त्यांची जाडी आणि दोन टोकांची जाडी जास्त असते. अशा प्रकारे हे कॉन्केव्ह लेन्स विषयी आपण इथे पाहिलेलं आहे. आता आपण याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट बघूया, म्हणजे वक्रता मध्य. आता तुम्हाला सांगितलं की हे जे बहिर्वक्र भिंग आहे किंवा अंतर्वक्र भिंग हे दोन स्पेरिकल गोलांपासून म्हणजे स्पेरिकल पारदर्शक माध्यमांपासून बनलेले आहेत आणि स्पेरिकल असल्यामुळे त्यांना सेंटर असणार. मग पहिल्या भिंगाच्या सेंटरला सी वन म्हटलं जातं किंवा दुसऱ्या भिंगाच्या सेंटरला सी टू असं म्हटलं जातं. बघा, भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असं म्हणतात, म्हणजे याला सेंटर ऑफ कर्वेचर असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याला सी या सिम्बॉलने दर्शवलं जातं. आता भिंगामध्ये तुम्हाला माहिती आहे दोन स्पियर एकमेकांमध्ये टाकून त्याच्यापासून हे भिंग बनवतात, म्हणून त्याला दोन सेंटर्स असतात सी वन आणि सी टू, म्हणजे दोन वक्रता मध्य कोणत्याही भिंगाला असतात, ते कॉन्केव्ह असू द्या नाहीतर कॉन्व्हेक्स असू द्या. वक्रता त्रिज्या, आता वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि सर्कमफरन्सवरील बिंदू यांमधील अंतर म्हणजेच त्याची त्रिज्या झाली. त्याचप्रमाणे हा स्पियर असल्यामुळे, हा गोलाकार भाग असल्यामुळे याचा केंद्रबिंदू आणि त्या स्पियर वरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्याची त्रिज्या झाली. भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलाच्या त्रिज्याना आर वन व आर टू भिंगाच्या वक्रता त्रिज्या असं म्हणतात, म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हटलं जातं. आता दोन सेंटर असतील म्हणजे दोन त्रिज्या असायला पाहिजेत, कारण ते दोन गोल आहेत आणि म्हणून सी वन ज्याचं सेंटर आहे त्याला आर वन त्याची त्रिज्या आणि ज्याचं सी टू सेंटर आहे त्याला आर टू ही त्रिज्या घेतली जाते. अशा प्रकारे यांना सेंटर ऑफ कर्वेचर, त्याचप्रमाणे रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे वक्रता त्रिज्या असं म्हटलं जात. इथे पहा, मुख्य अक्ष भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय. जसं आपण माहिती आहे पृथ्वी अक्षाभोवती गोल फिरते, परंतु हा अक्ष काल्पनिक आहे. त्याचप्रमाणे भिंगाचे दोन्ही वक्रता मध्य म्हणजे कुठले सी वन आणि सी टू यांच्यामधून जाणारी सरळ रेषा ही काल्पनिक रेषा आहे, ही खरोखर रेषा दिसत नाही. आपण कल्पना करतो की ह्या रेषेतून जर रेषा गेली तर त्याला मुख्य अक्ष म्हटलं जाईल, म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हटलं जातं. प्रकाशीय केंद्र, प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही म्हणजे डेव्हिएट होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र असे म्हणतात. म्हणजे बघा, हे प्रकाशीय केंद्र भिंगाच्या आतमध्ये असतं, तिथे ओ या सिम्बॉलने त्याला दर्शवलं जातं, म्हणजे ऑप्टिकल सेंटर आहे ते, म्हणून ओ या सिम्बॉलने दर्शवलं जातं. तर इथे प्रकाश किरण पडल्यानंतर ते विचलित न होता सरळ निघून जातात आणि यालाच प्रकाशीय केंद्र असं म्हणतात. मुख्य नाभी, पहा, बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर म्हणजे एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्याकडे जात असताना त्याचं अपवर्तन होतं आणि ते प्रकाश किरण जेव्हा समांतर मुख्य अक्षाला जातात आणि दुसऱ्या बाजूने ज्या पॉइंट मधून बाहेर पडतात त्याला म्हणजे जिथे हे किरण अभिसारित होतात, अभिसारित म्हणजे एकत्र येतात, त्याला त्या बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात आणि त्याला कॅपिटल एफ म्हणजे फोकस या सिम्बॉलने दर्शवलं जातं. आता नाभी अंतर म्हणजे काय तर फोकस जो आहे तो आणि प्रकाशीय मध्य म्हणजे ओ यांच्यामधील अंतर म्हणजेच त्याचं नाभी अंतर, म्हणजे याला फोकल लेंथ म्हटलं जातं आणि त्याला स्मॉल एफ ने दर्शवलं जातं, कारण कॅपिटल एफ आपण मुख्य नाभीसाठी वापरतो, प्रिन्सिपल फोकससाठी वापरतो आणि म्हणून नाभी अंतर जे आपल्याला फोकल लेंथ बघायची आहे ती म्हणजे स्मॉल एफ ने दर्शवली जाते. आणि जनरली विद्यार्थी मित्रांनो, ही जी फोकल लेंथ असते ती त्रिज्येच्या अर्धी असते, म्हणजे ती आर बाय टू असते. समजा एका गोलाची
त्रिज्या जर 8 सेंटीमीटर असेल तर त्याची नाभी जी असते ती 4 सेंटीमीटर असते आणि त्यांच्यामधलं अंतर हे 4 सेंटीमीटर म्हणजे फोकल लेंथ त्यांची नाभी अंतर 4 सेंटीमीटर असतं. इथे पहा आपल्याला वक्रता केंद्र आपण बघितलं, वक्रता त्रिज्या सुद्धा बघितली, मुख्य अक्ष बघितला, प्रकाशीय केंद्र आणि मुख्य नाभी याच्याविषयी आपल्याला या डेफिनेशन दिलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे भिंगाचा प्रकाशीय केंद्र सुद्धा म्हणजे जो ओ दिसतोय म्हणजे वर जे दाखवलेलं आहे ते बहिर्वक्र भिंग आहे आणि खाली जे दाखवलेलं आहे ते अंतर्वक्र भिंग आहे म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स आपल्याला इथे दिसत आहेत. आणि त्याच्यामध्ये सेंटरला जिथून प्रिन्सिपल ऍक्सिस गेलेला आहे, मुख्य अक्ष गेलेला आहे आणि भिंगाचं मधला भाग याचा मधला जे सेंटर आहे त्याला ओ या अक्षराने दर्शवलं जातं. तर अशा प्रकारे हे वक्रता मध्य सॉरी भिंगाचा प्रकाशीय केंद्र दाखवला जातो. इथे जेव्हा समांतर पडतात किरण तेव्हा बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात, अभिसरित होतात, म्हणून याला अभिसारी भिंग किंवा कॉन्वर्जिंग लेन्स सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे बहिर्वक्र भिंगाचं दुसरं नाव आहे कॉन्वर्जिंग लेन्स, कारण अभिसरण हे प्रकाश किरण जेव्हा समांतर जातात पेन्सिल एक्सिसला तेव्हा दुसऱ्या बाजूने फोकस मधून बाहेर पडतात, म्हणजे ज्या बिंदूतून बाहेर पडतात ते त्यांचा कॉन्वर्जन्स होतो म्हणजे अभिसरण होतं आणि म्हणून याला कॉन्वर्जिंग लेन्स असं सुद्धा म्हटलं जातं किंवा अभिसारी भिंग असं सुद्धा म्हटलं जातं. इथे पहा अंतर्गोल भिंगात मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळे अशा प्रकारे अपसारित होतात म्हणजे त्याचा डायव्हर्जन्स होतो, लक्षात घ्या. बहिर्वक्र भिंगामध्ये अभिसरित होतात म्हणजे कॉन्वर्जन्स होतो, तर अंतर्वक्र आरशामध्ये अंतर्वक्र भिंगामध्ये ते अपसारित होतात. अपसारित म्हणजे डायव्हर्जिंग लेन्स आहे ती म्हणजे डायव्हर्जन्स होतो त्यांचा, की जणू काही ते मुख्य अक्षावर एका बिंदूपासून बाहेर पडत आहेत असा भास होतो आणि जिथून ते बाहेर पडतात असा भास होतो त्याला त्या भिंगाची मुख्य नाभी असे म्हणतात. इथे बघा आपल्याला प्रकाश किरण दिसत आहे दुसऱ्या आकृतीमध्ये, ब आकृतीमध्ये ते जेव्हा ऑप्टिकल सेंटरच्या वर त्या ऍक्सिसवर पडतात त्यावेळेला ते डायव्हर्जिंग होतात आणि एकमेकापासून दूर जातात. जसं आपण बहिर्वक्र भिंगामध्ये बघितलं होतं, ते बहिर्वक्र भिंगामध्ये कसे आले होते, एका बिंदूमध्ये एकत्र आले होते म्हणजे F2 मध्ये एकत्र आलेले आपल्याला दिसतात जेव्हा लेफ्ट हँड साईडने ते समांतर पडतात. परंतु दुसऱ्या डायग्राम मध्ये ते आपल्याला डायव्हर्ज झालेले दिसतात आणि तो जर डायव्हर्ज झालेला रे आपण मागे एक्सटेंड केला लेफ्ट हँड साईडला तर ते दोन रे ज्या बिंदूत एकत्र येतात त्याला F1 म्हणजेच त्याची अंतर्वक्र भिंगाची नाभी असं म्हणतात. आणि भिंगाची नाभी आणि ऑप्टिकल सेंटर याच्यामधील अंतर म्हणजेच स्मॉल एफ ने दाखवलं जातं, ते नाभी अंतर आहे, नाभी अंतर म्हणजेच फोकल लेंथ. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा व त्याचे नियम आता ह्याच्या आकृत्या ज्या आहेत त्या पुढल्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतात. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो, म्हणजे डाव्या बाजूने आपण मुख्य अक्षाला समांतर असे किरण जर टाकले त्याला आपाती किरण म्हणतात, इन्सिडेंट रेज म्हणतात. ते दुसऱ्या बाजूनी ज्या पॉइंट मधून बाहेर पडतात ती नाभी असते, म्हणजे डाव्या बाजूने आपण मुख्य अक्षाला समांतर किरण टाकले तर ते नाभीतून बाहेर पडतात. दुसरा नियम आहे जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल, म्हणजे बघा याच्या उलट समांतर जात असतील तर नाभीतून बाहेर पडतात दुसऱ्या बाजूनी. आता डाव्या बाजूने जर नाभीतून किरण येत असतील तर दुसऱ्या बाजूला प्रिन्सिपल ऍक्सिसला ते समांतर बाहेर पडतात, हा दुसरा नियम आहे. आणि तिसरा आणि महत्वाचा नियम म्हणजे जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून म्हणजे ओ मधून जात असतील तर ते डेव्हिएट होत नाहीत, त्यांची दिशा विद्यार्थी मित्रांनो बदलत नाही म्हणजे त्यांचं विचलन होत नाही. इथे पहा हे तिन्ही नियम एक्सप्लेन केलेले आहेत. आपल्याला इथे दिसतंय की आपाती किरण प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर आलेला आहे तर ते नाभीतून बाहेर पडतं दुसऱ्या बाजूने. जर आपाती किरण भिंगात फोकल म्हणजे फोकस मधून जर आतमध्ये आले तर ते दुसऱ्या बाजूने अपवर्तित किरण जे असतात ते प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर बाहेर पडतात. जर आपाती किरण ओ या ऑप्टिकल सेंटर मधून गेले तर विदाउट डेव्हिएशन ते सरळ मार्गाने प्रवास करतात, हे ते तीन नियम आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्याला इमेज फॉर्मेशन बघायचं आहे त्यावेळेला या तिन्ही नियमांचा वापर केला जातो. इथे पहा एक मेणबत्ती ठेवलेली आहे, त्याच्यासमोर बहिर्गोल भिंग ठेवलेला आहे आणि त्याच्या पुढे पडदा ठेवलेला आहे, म्हणजे आपल्या मेणबत्तीची म्हणजे ऑब्जेक्टची पोझिशन कुठे आहे त्याच्यानुसार भिंगाची पोझिशन कुठे आहे आणि त्याच्यानुसार जो पडदा दिसतोय त्याच्यावर इमेज बघा आपल्याला उलटी दिसते म्हणजे इन्व्हर्टेड इमेज. बहिर्गोल भिंगामधून ज्याप्रमाणे आपण गेल्या वर्षी अंतर्वक्र आरशामधून पडणाऱ्या प्रतिमा बघितल्या होत्या त्या पहिल्या 5 केसेसमध्ये आपल्याला त्या रिअल आणि इन्व्हर्टेड म्हणजे वास्तव
आणि उलट्या दिसल्या होत्या. म्हणजे शेवटची जी प्रतिमा होती, जेव्हा पदार्थ आपण अंतर्वक्र आरशामध्ये बोलतोय मी, फोकस आणि पोल याच्यामध्ये ठेवला होता तेव्हा, तेव्हाच आभासी प्रतिमा मिळाली होती. त्याचप्रमाणे इकडे आपण ह्या वर्षी बहिर्गोल भिंगाविषयी बोलतोय. तिकडे अंतर्वक्र आरशाने मिळणाऱ्या प्रतिमा रिअल अँड इन्व्हर्टेड असतात, शेवटची म्हणजे पोझिशन सोडून, म्हणजे फोकस आणि पोलच्या मधली सोडून. आणि इथे बहिर्वक्र भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमा, इथे पण शेवटची पोझिशन सोडली तर सर्व पाच केसेसमध्ये या ज्या प्रतिमा आहेत त्या रिअल आणि इन्व्हर्टेड. आणि लक्षात ठेवा, खरी प्रतिमा नेहमी उलटी असते. आपल्या डोळ्यामध्ये ज्या रेटिन्यावर जी इमेज मिळते आपल्या डोळ्यामध्ये असलेल्या बहिर्वक्र भिंगामुळे, ज्याविषयी आपण पुढे बघणार आहोत, तर ती सुद्धा उलट असते. आणि मेंदूला जेव्हा किंवा ब्रेनला जेव्हा हे नर्व्स इंटरप्रेट करून सांगतात त्यावेळी ती प्रतिमा परत एकदा सरळ पोहोचवली जाते. आता इथे आपल्याला डायग्राम दिसते, त्यानुसार स्क्रीन ठेवलेली आहे आणि स्क्रीनवर त्या मेणबत्तीची उलट प्रतिमा आपल्याला दिसते. ही उलट प्रतिमा नेहमी रिअल आणि इन्व्हर्टेड असते. विद्यार्थी मित्रांनो, बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणारी वास्तव प्रतिमा आपण इथे बघतोय, वास्तव म्हणजे रिअल खरी, आणि ती उलटी असते नेहमी. तर बघा, ए बी हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे 2F1 च्या मागे, म्हणजेच वक्रता केंद्राच्या मागे ठेवलेला आहे. F1 हे लेफ्ट हँड साईडला आहे, F2 हे त्याचं नाभी अंतर आहे, त्यानंतर 2F2 दुसऱ्या भिंगाच्या स्पियरचा सेंटर आहे. आता जेव्हा प्रकाश किरण आपण नियम जे बघितले, बघा पहिला प्रकाश किरण ए बी मधून बी या ठिकाणाहून सी या ठिकाणी सरळ पडलेला आहे. सरळ पडलेला म्हणजे समांतर पडलेला आहे, म्हणतो जाणार कुठून बाहेर, तर नाभी मधून बाहेर पडणार. दुसरा प्रकाश किरण ऑप्टिकल सेंटर मधून गेलेला आहे, प्रकाश हे केंद्रामधून गेलेला आहे आणि तो विदाउट डेव्हिएशन जातो, असा नियम तिसरा नियम आपण बघितलेला आहे. हे दोन्ही प्रकाश किरण जिथे एकत्र मिळतात तिथे त्याची उलटी प्रतिमा तयार होते, म्हणजेच रिअल वास्तव इन्व्हर्टेड उलटी अशी प्रतिमा इथे बहिर्गोल भिंगाद्वारे आपल्याला मिळालेली दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आता ही चौकटी वस्तूच्या स्थानावरून प्रतिमेची निर्मिती होत असते. वस्तूचं स्थान कुठे आहे, आपण भिंग कुठे ठेवलेला आहे, जे ब्लूइश पार्टने ते भिंग दाखवलेला आहे बघा आपल्याला. आणि समजा ऑप्टिकल सेंटर आणि फोकस यांच्या मजेदार प्रतिमा, याच्या मजेदार ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. म्हणजे इथे जी आपण प्रतिमा बघतोय ती आभासी प्रतिमा मिळालेली आहे, कारण त्याच्यातून परावर्तित झालेले जे किरण आहेत ज्यांचं अपवर्तन झालेलं आहे, एक वक्रता मध्यातून गेलेला आहे तर दुसरा लेफ्ट हँड साईडला प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर आल्यामुळे तो नाभीतून बाहेर पडतो. परंतु डायग्राम मध्ये बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हे दोन्ही रेज राईट हँड साईडला कधीही एकत्र येणार नाहीत, म्हणजे जर इंटरसेक्ट करत नसतील एकमेकांना तर ते इमेज फॉर्म करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना भिंगाच्या मागे एक्सटेंड करून डॉट 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 लाईनने आपल्याला दिसतंय की जिथे एकमेकाला एकत्र मिळतात तिथे आपल्याला आभासी प्रतिमा म्हणजे व्हर्च्युअल इमेज मिळालेली इथे दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरी जो आरसा असतो त्या आरशामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचीच व्हर्च्युअल इमेज मिळत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय काय बघितलं तर लक्षात घ्या, बहिर्गोल भिंग म्हणजे काय किंवा अंतर्गोल भिंग म्हणजे काय, बहिर्गोल भिंगाद्वारे कशा प्रकारे प्रतिमा तयार होतात, म्हणजे प्रकाश किरण प्रिन्सिपल ऍक्सिसला समांतर पडल्यानंतर किंवा नाभीतून गेल्यानंतर किंवा वक्रता मध्यातून गेल्यानंतर ते कशा प्रकारे बिहेव करतात त्याविषयी आपण इथे बघितलं. त्याचप्रमाणे दोन इमेज बघितल्या की बहिर्गोल भिंगाद्वारे रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज कशी मिळते किंवा वास्तव प्रतिमा कशी मिळते याविषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सेशनमधील लेन्सचा स्टडी अत्यंत महत्वाचा आहे, म्हणजेच आपल्याला जे चष्मे लागतात त्या चष्म्यातून आपण कशा प्रकारे इमेज तयार होते किंवा डोळ्यामध्ये इमेज रेटिनावर कशी मिळते आणि मग ती आपल्याला पुढे इंटरप्रेट कशी केली जाते याविषयी सुद्धा सखोल ज्ञान आपल्याला या लेसनमधून मिळणार आहे. धन्यवाद.